बाबू चांदू जोंदळे वय 55 वर्ष कुंचली तालुका नायगाव येथील रहिवासी असून अल्पभूधारक शेतकरी होते. शेतात सतत नापीक झाल्याने बाबू चांदू जोंदळे यांच्यावर कर्जाचा बोजा झाला. कर्जाचं वजन फिटनाशी झाल्याने दिनांक 20/10/2016 रोजी शेतकऱ्याने आत्महत्या केला. सकाळी घरी होते का बाबा? सकाळी होते घरी. आणि मग शेताला गेले? सोयाबीन कापायला म्हणून गेले आम्हाला सांगून. मग मग आम्हाला कळालं, आम्हाला सूचना आली. कुठं घेतलं ते? शेतीमध्ये. कशाला? लिंबाच्या झाडाला. लिंबाच्या झाड शेत आहे तुमचं? बरं, त्या शेतात जाऊन घेतलं. तुम्हाला काहीच माहित नाही? आम्हाला काही माहिती नाही. सकाळी त्यांना घरातून गेले का? मग असं काही तुम्हाला म्हणत होतं काय, मला कर्ज झालंय मी कसं देऊ? तेच डोक्यामध्ये विचार चालू होता. किती आहेत माणसं घरात? असं घरात तुमच्या? घरामध्ये 2 मुलीचे लग्न झाले, 2 मुली लग्नाचे आहेत. भाऊ आणि आजी, माय आई. आता म्हणजे आता एवढ्याशिवाय दुसरं कोणी नाही. आणि एकतर भाऊ किती वयाचा आहे? भाऊ आता किती, 5वीला आहे भाऊ. 10 वर्षाचा. आणि दुसरी बहीण? दुसरी बहीण 6वीला आहे. 6वीला. तिसरी? 7वीला. आणि तुम्ही? आणि तुमचं संगोपन त्याने कसं तरी करीत होता? हो, कसं का करणार करीत होते. कुठून कुठून आणून घालत होते आम्हाला खायला. बरं. आता त्याने मेल्यामुळे आम्हाला चट आजार झाला. आम्हाला घरी ज्वारी सुद्धा नाही खायला. शासनाला काय सांगणार? बाबा होते करीत होते, कुठून कुठून आणून घालत होते. आता बाबामुळे मेल्यामुळे काही शासनाला, शासनाकडून काही भेटेल म्हणून शासनाला आम्ही असं सांगितलं. माझा इडो फाणाऱ्याने माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय नायगाव यांना 024-65-26-26-92 ह्या फोनवर संपर्क साधून विनंती करावं बाबू जोंदळे यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी किंवा दबाव आणावं. हे माझा समुदाय, मी शांता येवतीकर, राजे महाराष्ट्र, इंडिया अनहर्ड, नांदेड.